आता अजितदादांना सत्तेमधून बाहेर ढकलणार आहे, त्याच्यानंतर शिंदेंना बाहेर ढकलणार आहे, अशा पद्धतीची टीका आहे ते संजय राऊतांनी केलेली आहे. काय नेमकं याच्यामध्ये तथ्य आहे, असं खरोखर होतंय का? या बातम्यामध्ये काही तथ्य नाही. ही निवडणूक महायुती म्हणून तिन्ही पक्ष मिळून लढणार आहेत असं वारंवार देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांनी जाहीर केलेलं आहे. ह्या सगळ्या बातम्या निराधार आहेत. खरं तर राष्ट्रवादीने 4 जागा मागितल्यानंतर भाजपनं देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 जागा मागितलेल्या आहेत. जर 4 आणि 5 घेणार असतील तर मग शिवसेनेला 1 जागा देणार का? हे बघा, जागा किती मागाव्या हा पक्षाचा प्रश्न आहे. ज्याला तिन्ही नेते बसतील आणि इलेक्टिव्ह मेरिट ज्याला आहे त्या जागा मिळतील, त्याप्रमाणे त्यांच्या वाटेला त्या जागा येतील आणि त्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मिळून ते प्रचंड मताने निवडून आणतील. नुकताच आपण मुंबईमध्ये देखील एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला, काय कार्यकर्त्यांच्या मुंबईतील नागरिकांच्या काय भावना आहेत? दर निवडणुकीच्या पूर्वी जवळजवळ 20,000 माझ्या मतदारसंघातील लोक मुंबईमध्ये राहतात. दर निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मी मुंबईला मेळावा घेतो. कालचा मेळावा न भूतो ना भविष्यती झाला. थोडी लोकांची गैरसोय झाली थोडीशी, कारण अपेक्षित होतं 3,000-5,000 वरती लोक आले आणि अतिशय उत्साहाने लोक आलेले होते. गेल्या 5 वर्षात जे गावागावात त्यांचे काम झालेलं आहे ते अनेक सणासुदीच्या निमित्ताने त्यांनी गावामध्ये येऊन पाहिलेलं होतं, तो एक प्रचंड उत्साह त्यांच्यामध्ये होता. आता आज मंत्रिमंडळाची बैठक होती, परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आणि आज संजयबा घाटग्यांना आम्ही स्वीकृत सदस्य करणार आहोत, त्यामुळं मला इथं राहावं लागलं. ही मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर या दोन्ही जे उपोषणं सुरू आहेत त्याबद्दल चर्चा होणार होती. मला वाटते महायुतीचं सरकार हे दोन्ही समन्वयानं तोडगा काढेल असं मला वाटते. साहेब, दुसरं एक म्हणजे जिल्ह्यामध्ये आंबकमध्ये 718 बोगस मतदान आहेत असा प्रकारचा दावा त्या ग्रामस्थांनी केला आणि अशाच पद्धतीने जिल्ह्याभरातल्या प्रत्येक गावामध्ये 1,000 नावं बोगसपणे हे केले गेलेले आहेत असा दावा आहे. नाही, अशी जी काय तक्रारी असतील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ करावं, त्याची चौकशी केली जाईल आणि जी बोगस नावं असतील ती ज्यावेळा आता कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाचं ज्यावेळा प्रोग्राम येईल त्यामुळे कमी करण्याचा सरकार प्रयत्न करेल. एका बाजूला आपण मुंबईत मोठा मेळावा चांगला मिळाला, दुसऱ्या बाजूला स्वामी सोहळीने पुण्यामध्ये एक मेळावा घेऊन पुन्हा आपल्यावर टीकेची झोड. नाही, माझ्यावर काय टीकेची झोड उठवली नाही. त्यांनी सांगितलं मागचं ईडीचं प्रकरण, तर त्यांना माहिती पाहिजे होतं हे ईडीचं प्रकरण कशामुळे झालं. त्या हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जायचं टाळायला पाहिजे होतं. भास्कर जाधवांच्या मुलानं काल अजितदादांची भेट भास्कर जाधव बरेच दिवस झाले नाराज आहेत अशा पद्धतीच्या चर्चेत असताना अजितदादांची भेट घेतलेली आहे काही? नाही, त्यातली मला माहिती नाही, परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे, कुणाची मुलगी जागा मिळणार नाही म्हणून उलटी जाईल, कुणाच्या मुलाला जागा मिळाली नाही म्हणून तो योग्य तो मार्ग निवडेल. कारण 5 वर्ष थांबणं हे फार कठीण काम आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये उमेदवारांची मांदियाळी होईल असं मी अनेक वेळा तुम्हाला भाकीत केलेलं आहे. साहेब, कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आपली श्रावण बाळ म्हणून ओळख आहे, मात्र या निवडणुकीत तुम्हाला मतदारसंघ बांधून ठेवण्यासाठी वेळ जास्त द्यावा लागतो? अजिबात नाही, शेवटी आपला मतदारसंघ हा शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या निकालानंतरच याचं किती चुरस होती हे आपल्याला दिसून येईल. अमित शहा दौऱ्यावर येत आहेत, काय महायुतीचं जिल्ह्यातलं नियोजन असणार आहे? नाही, आता काय झालेलं होतं की आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं होतं की आमच्या शेंडा पार्कमध्ये 1200-1100 बेडचं हॉस्पिटलचं भूमिपूजन आणि बँकेच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन त्यांनी तारीख 25 ही दिली होती, परंतु काही लोक मला म्हणाले की बा हा पितृपंधरवडा आहे तर हे काम आपण या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावं. मी त्यांना विनंती केली की बाबा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला तारीख दिली तर आम्ही हे कार्यक्रम करू, तर त्यांनी 25 तारीख दिलेलीच होती
तर ते आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने ते येत आहेत. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू.